नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहोत आणि या दरम्यान अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष सर आहेत। सर, नेमकं कशा पद्धतीने नियोजन करणार आहेत? पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा प्रशासनाने आपल्याकडे जो 21 लाख घर आहे पुणे ग्रामीण आणि शहरी भागात, आपण सर्वां घरावर तिरंगा फडकावी याच्यासाठी आपण नियोजन केलेलं आहे। काही ठिकाणी आपण जो घोर गरीब कुटुंब आहे त्याला आपण दानशूर व्यक्तीकडून आपण विनंती करून CSRच्या माध्यमातून त्यांना आपण तिरंगा मोफत मिळावी, त्यांना भेट देण्यात यावी याच्यासाठी आपण त्यांना आवाहन केलेलं आहे। त्याबरोबर जो आपले इतरांना तिरंगा मिळावी त्याच्यासाठी मोठ्या संख्येमध्ये उद्योजकांना, जो आपले कापडी पिशवीवाले उद्योजक होते, काही लघु उद्योजक होते, त्यांना आपण विनंती केलेलं आहे की आपण तिरंगा या ठिकाणी प्रोड्यूस करून, मॅन्युफॅक्चर करून ते आपण विक्री करावा। विक्री करण्यासाठी महिला बचत गट, दुकानदार या सगळ्यांशी त्यांना ओळख आणि जोड करून देण्यात आलेलं आहे। आठवडी बाजारमध्ये तिरंगा विक्रीसाठी विशेष जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्याबरोबर जो दुकान आहे ग्रामीण भागात, प्रत्येक गावात जो दुकान आहे त्यांना विनंती करण्यात आली की आपण तिरंगाची विक्री करण्यात यावा। आणि याच्यासाठी आपण मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये काम करून प्रत्येकांपर्यंत तिरंगा पोहोचावा याच्यासाठी आपण प्रयत्न केला आहे। मी जनतेला विनंती करतो की आपण प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा, ध्वजासहित्येप्रमाणे प्रमाणे आपण तिरंगा फडकावा याच्यासाठी आपण पूर्ण दक्षता घेऊन या उत्सव आपण साजरा करावा। साधारण या तिरंग्याची किंमत काय असणार? किंमत जो आहे, आपण कुठले तिरंगा विक्री करत नाही। तिरंगाची किंमत जो आहे ते साईज मटेरियल याच्या अनुषंगाने आहे। काही ठिकाणी 18 रुपयेमध्ये पण मिळतो लहान तिरंगा, काही ठिकाणी जो मोठे तिरंगा आहे ते 500-1000 रुपयेपर्यंत पण मिळतो। तर माझी आपल्या घराचे जो उचित जो काही आपल्याला वाटेल आणि आपली जो आर्थिक परिस्थिती आहे त्या अनुषंगाने आपण तिरंगाची खरेदी करावा। ध्वजारोहण होत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी काही दक्षता घेणे? ध्वजारोहण होताना कुठले अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी लोकांना विनंती आणि जनजागृती करण्यात आलेली आहे। याच्यासाठी विशेष ग्रामसभा जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्यात आली होती। व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जवळपास 32 लाख लोक आपले सोशल मीडियावर आहे ग्रामीण पुण्यामध्ये, तर त्यांच्या माध्यमातून आपण प्रसार करण्यात आला आहे। तुमच्यासारख्या प्रसार माध्यमातून पण मी सर्वांना विनंती करतो की ध्वजा साहित्य मराठी, हिंदी, इंग्रजी, इतर भाषेत उपलब्ध आहे, त्याचं आपण व्यवस्थित वाचन करावा, त्याचं समजून घ्यावा। आणि एक टोल फ्री नंबर पण आहे, यदि कोणाला काय डाऊट असेल 1800-233-4130 त्याच्यावर फोन करून पण यदि काय डाऊट असेल तर लोक विचार करू शकतो। आणि हे ध्वजा साहित्य म्हणजे व्यवस्थितप्रमाणे तुम्ही कारवाई करावा याच्याबद्दल मी सर्वांना विनंती करतो। नेमकं टार्गेट काय असणार आहे आणि कशा पद्धतीनं यासोबत अनेक दुसरे काही कार्यक्रम घेण्यात येणार आहे? आपण शाळांमध्ये स्पर्धा घेतो, अंगणवाडीमध्ये कार्यक्रम घेतोय, शेतकरींचा मेळावा घेतोय, आपण सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक तालुक्यामध्ये घेतोय, प्रत्येक क्लस्टरमध्ये घेतोय, काही गावाचे क्लस्टरमध्ये तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतोय। आणि याबरोबर आपल्या जिल्हास्तरीय पण 1-2 कार्यक्रम आपण मोठे कार्यक्रम आयोजन करणार आहे। जिल्हा परिषदसाठी हे फार महत्त्वपूर्ण वर्ष पण आहे। आपला हिरक महोत्सव आहे, भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्ष पण झालेलं आहे, अमृत महोत्सव आहे, तर या दोनों गोष्टीचे एकत्र आपण साजराकरण पण करतो आहे। आणि या सगळ्या गोष्टी मोठ्या संख्येमध्ये करण्यासाठी आपण उचित नियोजन केलेलं आहे। साधारण नागरिकांना काय आवाहन करणार? की प्रत्येक घरावर आपण तिरंगा फडकावा, या उत्सवाच्या आपण व्यवस्थितप्रमाणे हर्षोल्लासमध्ये आपण साजरा करावा, कुठल्या प्रकारच्या ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावा, ध्वजा साहित्याच्या व्यवस्थितपणे पालन करण्यात यावं। आणि या मी सर्व नागरिकांना विनंती करतो।